येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. केंद्रीय निवडणूक आयोगानं केली घोषणा. 24 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेबरोबरच राज्यात आदर्श आचारसंहिता आजपासून लागू. येत्या 27 तारखेला राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होणार. त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार. राज्यातली विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत होण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या 7 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. संयुक्त राष्ट्र परिषदेतही पंतप्रधान करणार भाषण. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा पाकिस्तान दुरुपयोग करत असल्याचा भारताचा आरोप. चंद्रयान 2 ऑर्बिटर उत्तम कार्य करत असून वैज्ञानिक प्रयोगासाठी माहितीचं संकलन सुरू. लँडर विक्रमसोबत संपर्क करण्यासाठीही प्रयत्न सुरू. इस्रो प्रमुख के सिवन. आणि कझाकस्तानात सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियाची अंतिम फेरीत धडक. आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरला पात्र. नमस्कार. 7 बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातल्या विधानसभांसाठी येत्या 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्याबाबतची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबरला जारी होईल. त्याबरोबरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर असून 5 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. नोटिफिकेशन जो है वो 27/9 को जारी होगी. नॉमिनेशन जो है उसका आखिरी अंतिम तिथि है वो 4 अक्टूबर है. जो नॉमिनेशन का स्क्रूटनी करते हैं यानी कि उसका एनालिसिस करते हैं अंडर द लॉ वो 5 अक्टूबर तक है. 5 अक्टूबर को है. अगर किसी कैंडिडेट ने विड्रॉ करना हो तो लास्ट डेट 7/10 है. जो पोलिंग है यानी कि जो वोटिंग है वो 21 अक्टूबर को है. जो काउंटिंग ऑफ वोट्स है वो 24 को है दोनों स्टेट्स में. और सारा प्रोसेस 27/10 तक कंप्लीट हो जाएगा क्योंकि जो टर्म ऑफ द हाउसेज है इसकी हरियाणा की 2 नवंबर और महाराष्ट्र की 9 नवंबर. तो 2 नवंबर चूंकि हरियाणा की है एवरीथिंग गोज बैकवर्ड फ्रॉम देयर इज काउंटेड बैकवर्ड फ्रॉम देयर. तो सारा प्रोसेस 27 तक पूरा हो जाएगा. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 1,80,000 ईव्हीएम वापरली जातील. उमेदवारांना प्रचारासाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे असं अरोरा यांनी सांगितलं. नक्षल प्रभावित गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी विशेष सुरक्षा पथकं तैनात केली आहेत. प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी पर्यावरण जपावं तसंच प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. 288 मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबरला संपत आहे. राज्यात 1,84,94,00,000 मतदार आहेत अशी माहिती अरोरा यांनी यावेळी दिली. देशभरातल्या 64 विधानसभा मतदारसंघ आणि 1 लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही आयोगानं जाहीर केला. 18 राज्यांमध्ये या पोटनिवडणुकांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून बिहारमधल्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघासाठी देखील त्या दिवशीच मतदान होईल असं अरोरा यांनी सांगितलं. राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातल्या 1,288 मतदारसंघ त्यांची रचना आदीबाबतचा हा वृत्तांत.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 288 पैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8,95,62,706 मतदार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 95,473 असून 2014 निवडणुकीच्या तुलनेत त्यात यंदा 5.61% वाढ करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 1,80,000 ईव्हीएम वापरली जाणार असून व्हीव्हीपॅटची संख्या 1,39,000 आहे. ईव्हीएमवर सर्वात शेवटी नोटाचा पर्याय उपलब्ध असेल. मतदारांच्या जागृतीसाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत आहे. मतदारांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगानं 1950 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. याखेरीज निवडणूक काळात कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन होताना आढळल्यास मतदार त्याबाबतचं छायाचित्र किंवा छायाचित्रण ई व्हिजिल ऍपवर पाठवू शकतात. राज्यात विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे आणि शांततेत व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग प्रतिबद्ध आहे असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषदेत सांगितलं. कुठलाही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये आणि बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मतदार याद्या बिनचूक होतील याची काळजी घेण्यात आली आहे असं सिंह यांनी सांगितलं. निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर होऊ नये याची काळजी निवडणूक आयोग घेत असल्याचंही सिंह यांनी सांगितलं. ज्यावेळी तुम्ही जर बघितलं जे इलेक्टोरल रोल पब्लिश केलेली आहे त्यांच्यामध्ये जवळपास 2,16,000 जे आहे असे मतदारदाता जे बोगस होते किंवा त्याच्यात दुबारा नाम आलेला होता किंवा शिफ्ट झालेले आहे किंवा महित झालेले आहे त्याच्यात तो कमी करण्यात आलेले आहे. मात्र कोणाच्या मतदानाचे हक्क जे आहे तो ना हक्क त्यांना वंचित करण्यात येऊ नये त्याच्याबाबत बरेचशी काळजी घ्यावी लागते, जबाबदारी घ्यावी लागते, त्याची विहित पद्धत आहे. निवडणूक खर्चाबाबतच्या जे मॉनिटरिंग आहे, पैशाचा गैरवापर होऊ नये, अनधिकृत रीतीने प्रलोभन दिला जाऊ नये, हा दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोग जे आहे तो एक्सपेंडिचर ऑब्झर्वर, जनरल ऑब्झर्वर हे नेहमी पाठवत आहे. पण त्याशिवाय स्पेशल ऑब्झर्वर ज्यासाठी पाठवले जातात की आपण काही भागामध्ये एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला आम्ही म्हणतो अशी काही जे आपण निर्देशनात आली आपण जाहीर केलेली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध असतील याची काळजी घेण्यात येईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली. राज्यातल्या 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. लोकशाहीमध्ये निवडणुकांचं एक मोठं महत्व आहे, कारण तो लोकशाहीचा आत्मा आहे. जनतेला आपलं सरकार निवडून देण्याचा अधिकार हा लोकशाहीने दिला आहे. आपण आपल्या सरकारकडनं अनेक अपेक्षा करतो, एखाद्या निर्णयावर टीकाही करतो, पण अपेक्षा करण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार जरी सगळ्यांना असला तरी नैतिक अधिकार मात्र त्यांना आहे की जे मतदानाकरता जातात. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने मतदानाला जावं, मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी करावं आणि या लोकशाहीच्या महोत्सवाचा भाग व्हावं. निवडणूक आयोगानं सूचना केल्याप्रमाणे निवडणुकीत राजकीय पक्षांनी प्लास्टिकचा कमी वापर करावा असंही ते म्हणाले. खुल्या आणि चांगल्या वातावरणात विधानसभा निवडणुका पार पडतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. जगाला भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज पंतप्रधानांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. आपल्या अमेरिका भेटीत पंतप्रधान भारतीय समुदायाशी संवाद साधतील. संयुक्त राष्ट्र परिषदेतही ते भाषण करणार आहेत. तसंच विविध देशांच्या प्रमुखांशी आणि उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्तींशी चर्चा देखील करणार आहेत.
अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाउडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. यानिमित्तानं दोन्ही नेत्यांमधले मैत्रीपूर्ण संबंध सर्वांना अनुभवता येणार आहेत. अमेरिकेतले भारतीय समुदायाचे नागरिक पंतप्रधान मोदी यांची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये उद्या होणाऱ्या हाउडी मोदी कार्यक्रमाला भारतीय समुदायाचे 50,000+ अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या ह्युस्टनमध्ये सुरू आहे. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी विशेष प्रकाश योजनेचा वापरही केला जाणार आहे. 21 ते 27 सप्टेंबर या दौऱ्याच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदी भेट घेणार आहेत. अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या भारतीय समुदायाच्या नागरिकांसाठी हा कार्यक्रम अनेक कारणांनी खास ठरणार आहे. समुदाय है जो हमारे दोनों देशों के जो भारत के जो समुदाय है यूनाइटेड स्टेट्स में इनका जो शक्ति लेके कैसे हम अपने संबंध को बढ़ा सकते हैं इनका जो समर्थन लेके हमारे रिश्ते कैसे मजबूत कर सकते हैं इसके बारे में दोनों राष्ट्रपति जी और प्रधानमंत्री जी मेरे ख्याल से जरूर कुछ कहेंगे. अमेरिकेत ह्युस्टन इथं होणाऱ्या हाउडी मोदी कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण अमेरिकेतले भारतीय आणि अमेरिकी नागरिक तसंच अमेरिकेतले संसदेतले आपले अनेक सहकारी एकत्र येत आहेत असं तुलसी गबार्ड या अमेरिकेतल्या संसदेतल्या पहिल्या हिंदू महिला सदस्यानं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर निघण्यापूर्वी आपल्या दौऱ्यातल्या कार्यक्रमांची आणि भारत अमेरिका संबंधासह अनेक विषयांबाबतची माहिती काल दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विविध कार्यक्रमात सहभागी होताना शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्यात मिळवलेलं यश अधोरेखित करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत तसंच संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत. जगभरातल्या अनेक नेत्यांसोबत मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत. दहशतवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनंही मोदी उपस्थित नेत्यांशी चर्चा करणार आहेत. 24व्या भारत प्रशांत महासागर क्षेत्र संमेलनात ते सहभागी होणार आहेत. या क्षेत्रातल्या देशातल्या नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. याशिवाय कॅरिबियन समुदायाशीही संवाद साधणार आहेत. फर्स्ट द मल्टीलॅटरल एंगेजमेंट ऍट द युनायटेड नेशन्स, सेकंड द बायलॅटरल कंपोनंट ऑफ द व्हिजिट इन द युनायटेड स्टेट्स कव्हरिंग पॉलिटिकल मीटिंग्स, इंटरॅक्शन विथ द बिझनेस कम्युनिटी and with the Indian diaspora, and thirdly the bilateral meetings that he will have with world leaders in New York. The Prime Minister is going to the UN General Assembly with solid achievements in the previous 5 years in sustainable development goals. Our intention therefore in participating this year in all the plurilaterals is to showcase the progress that we have made in issues relating to climate change, universal health coverage, renewable energy, sanitation and so on. As well as I said to convey expectations from the other countries and to understand their aspirations in this regard. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं 150वं जयंती वर्ष जग साजरा करत आहे. या निमित्त 24 सप्टेंबरला गांधीजींवर आयोजित कार्यक्रमात मोदी सहभाग घेणार आहेत. भारत अमेरिका ऊर्जा भागीदारी अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदी अमेरिकेतल्या आघाडीच्या ऊर्जा कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी केला. दूरदर्शनशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. वैश्विक मुद्दे उपस्थित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र व्यासपीठ उपलब्ध करून देतं, मात्र पाकिस्तानकडून याचा गैरवापर सुरू आहे असं ते म्हणाले. मात्र इतर देशांमध्ये भारताबद्दल विश्वास असल्याचंही ते म्हणाले. क्लाइमेट एक्शन समिट के स्पीकर्स देखें तो उन्होंने
63 लीडर्स को बुलाया है, बस 63 आउट ऑफ 193. उन 63 में उन्होंने डिसाइड किया है कि भाई किसको कहां रखें. तो जो फर्स्ट ग्रुप ऑफ स्पीकर्स हैं उसमें बस हम ही हैं जो बड़े बड़े देश हैं जिनको बुलाया गया है. हमारी ये ख्वाहिश है कि हम कोशिश करें और सबको साथ लेकर चलें. एंड इसका इम्प्लीकेशन सारी दुनिया देख रही है और पहचानती भी है हमें इसके वजह से कि क्लाइमेट एक्शन एंड टैंजिबल एक्शन इज व्हाट डिफाइंस इंडिया एज ए रिस्पॉन्सिबल कंट्री ऑन क्लाइमेट इश्यूज. जगभरातल्या अनिवासी भारतीयांना आता भारतात आल्यावर तात्काळ आधार कार्ड मिळणार आहे. सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. याआधी अनिवासी भारतीयांना आधार कार्डासाठी 180 दिवस प्रतीक्षा करावी लागत असे. आता मात्र त्यांना लगेचच आधार कार्ड मिळणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारनं याविषयीची घोषणा केली होती. चंद्रयान 2 अभियानानं आपल्या उद्दिष्टांपैकी 98% यश मिळवलं आहे. आजही इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रम लँडरसोबत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत अशी माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी दिली. चंद्रयान 2 ऑर्बिटर उत्तम काम करत आहे, वैज्ञानिक प्रयोगांसाठी आवश्यक माहितीचं संकलन करत आहे असंही सिवन यांनी भुवनेश्वर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आता इस्रोचं प्राधान्य 2020 गगनयान या नव्या अभियानाला आहे. त्याआधी विक्रमशी संपर्क साधण्यात कुठं त्रुटी राहिली याचा अभ्यास करून नव्या अभियानात अशी त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले. अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद वाद प्रकरणी येत्या सोमवारपासून न्यायालयाचं कामकाज 1 तास जास्त चालवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. या प्रकरणावरची सुनावणी येत्या 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला आहे. या खटल्याचं कामकाज पाहणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं या प्रकरणातल्या पक्षकारांना ही माहिती दिली. त्यामुळे परवा सोमवारपासून सुनावणी पूर्ण होण्याच्या दिवसापर्यंत या प्रकरणातल्या न्यायालयाचं कामकाज संध्याकाळी 4 ऐवजी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं आज नवी दिल्लीत केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची विशेष बैठक बोलावली होती. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अंतिम स्वरूप देण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. इस्रोचे माजी प्रमुख डॉ के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखालील मंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला आहे. तो केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना 2 महिन्यांपूर्वी सादर केला. त्यावर जनतेकडून मतं सूचना प्राप्त झाल्यानंतर मसुद्याला आता अंतिम रूप दिलं जात आहे. पुढील महिन्यापर्यंत या धोरणाला अंतिम रूप देण्याचं सरकारनं ठरवलं आहे. मुंबईत येत्या 27 सप्टेंबरपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत परदेशातील 354 प्रतिनिधी आणि 37 देशातील 650 भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत. जगभरातल्या हिंदू धर्मियांमध्ये उद्योजकतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागतिक हिंदू आर्थिक परिषद कार्यरत आहे. यंदाची परिषद समृद्ध समाज मजबूत समाज या संकल्पनेवर आधारित आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे तज्ज्ञ सल्लागार डॉ एम के ओटानी यांनी आज नागपूरमधल्या अशोकनगर इथल्या सम्राट अशोक ध्यान केंद्राला भेट दिली. ओटानी यांनी बुद्ध विहाराची पाहणीही केली. यावेळी बुद्ध विहाराच्या वतीनं शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांशी ओटानी यांनी संवाद साधला. यावेळी भंते डॉ चंद्रकीर्ती देखील उपस्थित होते. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांच्या 550 जयंती वर्षानिमित्त पाकिस्तानातल्या नानकाना साहिब या त्यांच्या जन्मस्थळावरून निघालेली रथयात्रा काल पुण्यात दाखल झाली. कॅम्प भागातल्या साधू वासवानी मिशन इथं सिंधी बांधवांनी यात्रेचं स्वागत करून गुरुग्रंथ साहिब यांचं दर्शन घेतलं. या यात्रेत गुरु नानक साहिबांच्या पादुका आणि अन्य साहित्याचं भाविकांनी दर्शन घेतलं. पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या गुरुद्वारा गुरु नानक दरबार इथून आज या यात्रेचं पुढील प्रवासासाठी प्रस्थान झालं. वाहेगुरूचं नामस्मरण करत ही यात्रा पिंपरी देहू रोडमार्गे नवी मुंबईकडे मार्गस्थ झाली.
आचार्य विनोबा भावे यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त मुंबईत 2 दिवसांचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. वांद्रे इथल्या महात्मा गांधी सेवा मंदिर इथं डॉ अभय बंग यांच्या हस्ते आज या संमेलनाचं उद्घाटन झालं. विनोबांचे अनेक अनुयायी यावेळी उपस्थित होते. डॉ बंग यांनी यावेळी विनोबांच्या विचारांना उजाळा दिला. समाजातला बंधुभाव टिकला पाहिजे. ज्या समाजाला परिवर्तन घडवायचं आहे त्या समाजानं अध्ययन करणं आवश्यक आहे. हे विनोबांचे विचार आजच्या काळातही लागू असल्याचं बंग म्हणाले. जगातल्या इतर देशांकडून प्रगत तंत्रज्ञान विकत घेण्यापेक्षा भारतानं स्वतःचं विज्ञान तंत्रज्ञानात संशोधन करून हे तंत्रज्ञान विकसित करावं असा सल्ला इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल JPS पन्नू यांनी दिला. पुण्यातल्या भारतीय अभिमत विद्यापीठानं प्रगत भारताच्या जडणघडणीत उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राची भूमिका या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. भारतासमोरच्या समस्या, औद्योगिकीकरण आणि शिक्षण क्षेत्राचं योगदान अशा मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. सरकार सध्या संरक्षण विभागाकडे विशेष लक्ष देत आहे. संशोधन क्षेत्रात देशातल्या तरुणांनी कामगिरी करावी यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. अशावेळी या परिस्थितीचा लाभ घेत शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाला चालना द्यायला हवी असं ते म्हणाले. भारतासारख्या विकसनशील देशात देशी संशोधनाचा लाभ संरक्षण क्षेत्रासह इतर क्षेत्रांनाही होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कुलपती डॉ शिवाजीराव कदम, निवृत्त कर्नल संभाजी पाटील, कर्नल जयराम, डॉ आनंद भालेराव, डॉ DS मणी आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतल्या प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे गली बॉय या चित्रपटाला अधिकृत नामांकन देण्यात आलं आहे. 92व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या गटात गली बॉय चित्रपट पाठवला जाणार आहे अशी घोषणा भारतीय चित्रपट महासंघानं केली आहे. झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रॅपर म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी धडपडणाऱ्या गरीब युवकाचा संघर्ष या चित्रपटात परिणामकारकरित्या दाखवण्यात आला आहे. 9 फेब्रुवारी 2020 ऑस्कर पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनिल गोंडाणी यांचं काल रात्री नागपूर इथं वयाच्या 65व्या वर्षी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज रात्री 8 वाजता अमरावती इथं गोंडाणी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात गोंडाणे अग्रेसर होते. राजा ढाले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे यांनी स्थापन केलेल्या पॅन्थर चळवळीत त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच स्वतःला झोकून दिलं होतं. गोंडाणे हे रिपाईचे विधान परिषदेचे दुसरे आमदार होते. अनिल गोंडाणे यांच्या निधनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीतलं लढवय्या आणि झुंजार नेतृत्व हरपलं अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. कझाकस्तानातून नूर सल्तान इथं सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं आज अंतिम फेरीत प्रवेश केला. तसंच टोकियो ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया 4था भारतीय कुस्तीपटू आहे. कनिष्ठ गटाच्या 86 किलोच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं कोलंबियाच्या कुस्तीपटूचा 7-6 असा पराभव केला. सुवर्णपदकासाठी त्याची लढत आता स्वित्झर्लंडच्या स्टेफन रैचमुथ याच्याशी होईल. स्पर्धेत 61 किलो वजनी गटात भारताचा राहुल आवारेही उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यानं माजी आशियाई विजेता रासुल कालियेव याचा 10-7 असा पराभव केला. रशियात एक्टरिंगबर्ग इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात भारताच्या अमित पांघलनं अंतिम फेरीत धडक मारून किमान रौप्य पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अमित हा पहिला भारतीय मुष्टीयुद्ध ठरला आहे. दुसऱ्या मानांकित अमितनं उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या साकेन बिबोसिनोव याचा 3-2 असा पराभव केला. अंतिम फेरीत अमितचा मुकाबला आज उझबेकिस्तानच्या शाखोबिदीन झुईरो या विद्यमान ऑलिम्पिक विजेत्याशी होईल. 63 किलो वजनी गटात मनीष कौशिकला मात्र उपांत्य फेरीत पराभव झाल्यामुळे कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. क्युबाच्या अँडी गोमेस क्रूज या अग्रमानांकित मुष्टीयोद्ध्यानं मनीषला 5-0 असं पराभूत केलं.
बँकॉक इथं झालेल्या थायलंड पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतानं 13 पदकांची कमाई केली आहे. 14 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू झाली होती. मनोज सरकार, कृष्णा नागर आणि पारुल परमार या तिघांनी सुवर्णपदकाची कमाई केली तर अबू हुबेदा आणि प्रमोद भगत यांनी रौप्य पदकाची कमाई केली. स्पर्धेत राजा मघोत्रा आणि कृष्णा नागर या जोडीनं तसंच मनोज सरकार आणि प्रमोद भगत या जोडीनंही रौप्य पदकाची कमाई केली. सुशांत कदम, सुहास एल वाय आणि संजीव कुमार यांनी कांस्य पदक मिळवलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33 तर किमान 25 अंश सेल्सिअस. नागपूर 32-24. पुणे 31-20. औरंगाबाद 30-20. नाशिक 30-22. कोल्हापूर 29-21. रत्नागिरी 31-24. सोलापूर 33-21. आणि अमरावती कमाल 31 तर किमान 22 अंश सेल्सिअस. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. केंद्रीय निवडणूक आयोगानं केली घोषणा. 24 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेबरोबरच राज्यात आदर्श आचारसंहिता आजपासून लागू. येत्या 27 तारखेला राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी होणार. त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होणार. राज्यातली विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत होण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या 7 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. संयुक्त राष्ट्र परिषदेतही पंतप्रधान करणार भाषण. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा पाकिस्तान दुरुपयोग करत असल्याचा भारताचा आरोप. चंद्रयान 2 ऑर्बिटर उत्तम कार्य करत असून वैज्ञानिक प्रयोगासाठी माहितीचं संकलन सुरू. लँडर विक्रम सोबत संपर्क करण्यासाठीही प्रयत्न सुरू. इस्रो प्रमुख के सिवन. आणि कझाकस्तानात सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियाची अंतिम फेरीत धडक. आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ठरला पात्र. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा आज निवडणूक आयोगानं केली आहे. या घोषणेबरोबरच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसह आदर्श आचारसंहिता आदींबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.